बालमित्रांनो, ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथा सरिता या उपक्रमामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज दिनांक 19 मे 2021, वार बुधवार. आजचे पंचांग वैशाख शुक्ल सप्तमी, भारतीय सौर शके 1943. आजचा दिन विशेष आहे. 1910 मध्ये हले धूमकेतूचे शेपूट पृथ्वीला चाटून गेले. तसेच 1938 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म व 1904 आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा औद्योगिक समूहाचे संपादक जमशेदजी टाटा यांचे निधन. बालमित्रांनो, आज आपण एका प्रेरणादायी स्त्रीची कथा पाहूया. आनंदी गोपाळ जोशी, भारत देशाची पहिली महिला डॉक्टर. आजही आपल्याकडे स्त्रीला दुसऱ्या शहरात एकटीला पाठवताना विचार केला जातो, पण त्या काळात म्हणजेच अंदाजे 150 वर्षापूर्वी आनंदीबाईने वयाच्या 18व्या वर्षी साता समुद्रापार अमेरिकेत जाऊन डॉक्टरची पदवी मिळवली, ती पण फक्त वयाच्या 21व्या वर्षी. त्या काळात चूल आणि मूल अशी समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी असताना आनंदीबाईंनी एवढे धाडस केले. चला तर त्यांचा थोडक्यात जीवन प्रवास पाहू. आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुणे येथे त्यांच्या आजोळी झाला. गणपत अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या, त्यांचे नाव यमुना असे ठेवण्यात आले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळरावांशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी त्यांचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. ते पोस्ट ऑफिसात कारकून होते. सर्वसामान्य मुलींप्रमाणे त्यांनी संसार करावा हे गोपाळरावांना मान्य नव्हते. ते स्वतः लोकहितवादीचे शतपत्रे वाचत, त्यामुळे त्यांनी आनंदीला इंग्रजी शिकवण्याचे ठरविले. आनंदीबाई हुशार होत्या, त्यामुळे त्यांनी इंग्रजी व इतर विषय पटकन आत्मसात केले. पण हे करताना तिला आईच्या व समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. काम नाही केले तर आई मारे व अभ्यास नाही केला तर गोपाळराव रागवत असत. या सर्व यातना त्या वयाच्या 10व्या 12व्या वर्षात सहन करत होत्या. ही परिस्थिती लक्षात आल्यावर गोपाळरावांनी आपली बदली अलिबाग येथे करून घेतली. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंदीबाईंच्या अभ्यासाला गती आली. त्यांचे भाषेचे ज्ञान वाढविण्यासाठी मराठी भाषेबरोबरच संस्कृतचे शिक्षण सुरू केले. वयाच्या 14व्या वर्षी आनंदीबाईने एका मुलास जन्म दिला, परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ 10 दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. कोल्हापूर येथे बदली झाल्यावर ख्रिश्चन मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर गोपाळरावांनी निर्णय घेतला की आनंदीबाईला अमेरिकेत पाठवून शिक्षण द्यावे. पण एवढा खर्च करणार कसा? तेव्हा 1880 मध्ये गोपाळरावांनी प्रसिद्ध अमेरिकन मिशनरी रॉयल वाइल्डर यांना पत्र पाठवले व त्यात त्यांनी आपल्या पत्नीची अमेरिकन औषधाचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, तिला काही मदत मिळू शकेल का अशी विचारणा केली. रॉयल वाइल्डरने मदत मिळावी म्हणून ही बातमी एका लेखाद्वारे स्थानिक वर्तमानपत्रात छापली. न्यू जर्सीमधल्या एका श्रीमंत अमेरिकन धोडीसिया कार्पेंडर यांनी हा लेख वाचला व आनंदीबाईंची शिकण्याची तळमळ बघून त्यांनी मदत करण्याचे ठरविले. पुढे पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी आपलं नातं जोडलं. आनंदीबाई त्यांना मावशी म्हणत, तर कार्पेंटरबाई आनंदीबाईंना आनंदाचा झरा म्हणत. अमेरिकेत जायचं ते ख्रिस्ती धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घालण्यात आली. पण ही अट आनंदीबाईंना मान्य नव्हती. त्यांचे म्हणणे होते, ज्या देशात माझ्या धर्मासकट मी मान्य नाही तो देश मला मान्य नाही. त्यांच्या या निढर स्वभावापुढे अमेरिकेलाही झुकावे लागले. अवघ्या 18 वर्षाची नऊवारी साडी नेसलेली, नाकात नथ घालणारी अशी भारतीय स्त्री अमेरिकेला जाण्यासाठी कलकत्ता बंदरावरील सिटी ऑफ बर्लिन या बोटीत विराजमान झाली. 1883 मध्ये दोन इंग्रजी स्त्रियांच्या सोबतीने कोलकाता ते न्यूयॉर्क हा 2 महिन्याचा प्रवास करून त्यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवले. त्या शाकाहारी असल्यामुळे त्यांनी शिजवलेले बटाटे खाऊन प्रवास केला, पण बोटीवर झालेल्या उपासमारीमुळे त्या आजारी पडल्या. पुढे 4 वर्ष त्यांची उपासमारच झाली. भारतीय पद्धतीचे अन्न मिळाले नाही, तसेच परदेशी कपडे वापरायचे नाहीत म्हणून त्या साडी नेसत व जॅकेट घालत. तिथली बर्फाळ थंडी त्यांचं शरीर चिरत राहिली. त्यात अभ्यास, स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा, परक्या भूमीत परक्या लोकांसोबत राहायचे, समाज नातलग यांनी दिलेली दूषणं सहन करत त्या पुढे जात होत्या. तिथला समाजही आनंदीशी कुत्सितपणे वागत होता. कार्पेंटरबाई व कॉलेजच्या प्रिन्सिपल अशा काही चांगल्या स्त्रियाही भेटल्या.
19व्या वर्षी आनंदीबाईने महिला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. कष्ट व जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करून 1886 साली आनंदीबाईंना MD ची पदवी मिळाली. MD ची पदवी मिळाल्यावर व्हिक्टोरिया राणीने सुद्धा आनंदीबाईंचे अभिनंदन केले. या सर्व खडतर प्रवासात गोपाळरावांचा आनंदीबाईंना पूर्ण पाठिंबा होता. पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः उपस्थित होते. भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्यांनी त्यांची प्रशंसा केली. पदवी घेऊन 16 नोव्हेंबर 1886 रोजी आनंदीबाई भारतात परतल्या. पण त्यांना क्षयरोगाने ग्रासले होते. बोटीवर वर्णभेदामुळे व मायदेशी परतल्यावर समुद्रलंघन करून आलेली स्त्री म्हणून डॉक्टर किंवा वैद्यांनी तपासण्यास नकार दिला. मायदेशी परतल्यावर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड इस्पितळात म्हणजेच सध्याचे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाताई राजे रुग्णालय येथे आनंदीबाईंची नेमणूक झाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वीच आनंदीबाई जोशींचे 26 फेब्रुवारी 1887 रोजी निधन झाले. आनंदीबाईंच्या अस्थी अमेरिकेत श्रीमती कार्पेंटर यांना पाठवण्यात आल्या. कार्पेंटर कुटुंबियांनी आपल्या कुटुंबियाच्या दफनभूमीतच त्यांचे लहानसे थडगे बांधले व त्यावर आनंदीबाई जोशी MD 1865 ते 1887 शिक्षण घेण्यासाठी परदेशागमन करणारी पहिली भारतीय स्त्री अशी अक्षरे कोरलेली आहेत. स्त्रियांसाठी भारतात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आनंदीबाईंचे स्वप्न त्यांच्या हयातीत भलेही साकार झाले नसले तरी त्यांनी स्त्रियांपुढे आदर्श ठेवला की स्त्रीने ठरवले तर तिला अशक्य असे काहीच नाही. आनंदीबाईंनी सर्व परिस्थिती प्रतिकूल असून देखील त्यावर मात करत डॉक्टर ही पदवी मिळवली. अशा या निर्भीड निडर आपली संस्कृती जपणाऱ्या आनंदीबाई जोशी यांना व त्यांच्या जिद्दीला प्रादेशिक विद्या प्राधिकरणकडून शतशहा नमन. बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट तुम्हाला? आवडली असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील ईमेल ID वर नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत प्रादेशिक विद्या प्राधिकरण या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.